त्यांची जबाबदारी आहे गाव सांगायची त्यांच्याकडे येदे आहेत त्यांनी ते येदे द्यायचे आहेत. आम्ही त्यांना बोललो होतो आम्हाला त्याची एक एक प्रत पोहोचवा. अद्याप त्या निगा आम्हाला पुरवलेली नाही. आम्ही मागितली त्यांच्यावर सकाळपासून मागतोय. अतिक्रमण कुणी केलं तुम्हाला माहित नाही? वैयक्तिक साहेब कोणाचे नाव बाहेरून कुणी आलेलं नाही. ग्रामस्थांचे अतिक्रमण आहे. नाही ग्रामस्थ हे डुंबरवाडी ग्रामपंचायत जागेवरती गायरानावरती जे 52 एकरमध्ये जे अतिक्रमण झाले याचा पाठपुरावा ग्रामपंचायत क इथून पाठीमागे आम्ही ग्रामसभेच्या माध्यमातून केलेला आहे. पण त्या ग्रामपंचायतीने याच्यावरती कुठलीही आजपर्यंत कारवाई केली नाही. उलट त्यांना पाणी आणि वीज मिळावी म्हणून सहकार्य केलं. तर ते ग्रामपंचायतीने आम्ही वेळोवेळी त्याच्यावरती भांडणं पण केली ग्रामसभेमध्ये का यांचा नळ पुरवठा बंद करा, याचा पाणी पुरवठा बंद करा. तिथल्या कच्च्या कागदावर लिहून आश्वासनं दिली आणि त्याचे कागद परत कचऱ्याच्या डब्यात टाकून दिले. तर आमचं एकच म्हणणं आम्ही उपोषणाच्या मार्गाला यायची गरज पण नव्हती. वेळेत जर ग्रामपंचायतीने याच्यावरती कारवाई केली असती किंवा संबंधित पंचायत समिती झाल्या BDO झाले तहसीलदार झाले यांनी जर वेळेत कारवाई केली असती याच्या पाठीमागे पत्रव्यवहार पण ग्रामपंचायतीनी एकदा केला पण त्याचा फॉलोअप नाही घेतला. ग्रामपंचायतीनी फॉलोअप नाही घेतलेला त्याच्यामुळे हा गैरफायदा आहे. तुमच्या ग्रामपंचायतीची वार्ड किती? 3 वार्ड आहेत. सगळ्या वार्डमध्ये वार्डनं तसं गायर वॉर्ड सोडलं तर 2 नंबरमध्ये आणि 1 नंबरमध्ये. सदस्य कोण आहेत आता? सदस्य आता टर्नवाईज बदली होतात पण आता सदस्य आता सरपंच सध्या 1 नंबर वॉर्ड मधून येत आहेत ना. तिथे सदस्य आहेत ना. तुम्ही त्यांच्याशी कधी बोलले? बऱ्याच वेळा बोललो. त्याच्यातले सदस्य काही इथे बसलेले पण आहेत. कोण सदस्य ग्रामपंचायत? आणि दुसरी गोष्ट ग्रामसभेला सदस्यच हजर राहत नाहीत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.